नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आलो चांदवड येथील रेणुका माता मंदिरात। चांदवडला तुम्हाला जायचं असेल तर नाशिकपासून 70 किलोमीटरच्या अंतरावर चांदवड आहे। आता वरती मंदिर आहे तर आपण मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन घेणारच आहोत। तर हा तुम्हाला इकडनं हा मार्ग दिसतोय आणि जर तुम्ही मागे जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला समोर डोंगर दिसतोय, वरती महादेवाचं मंदिर आहे। आता आपण या मंदिरात जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। चला तर माझ्याबरोबर। महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात चांदवड गावापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर असलेले डोंगरातील गुहेमध्ये हे जागृत देवस्थान मुंबई आग्रा महामार्गावर आहे। ही मेन एंट्री इकडची। इकडनं आपल्याला जिने दिसत आहेत आणि हे द्वार आहे, ज्यातनं आज जाऊया आपण। हे क्षेत्र 3.5 खंडपीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते। हे बघा, इथे दोन्ही साईडला ते दीपस्तंभ आहे आणि समोर मंदिर आहे। तर आता आपण देवीचं दर्शन घेऊया आज जाऊन। रेणुका माता मंदिराच्या कथेबद्दल सांगायचे झाले तर जमदग्नी ऋषींच्या आज्ञेनुसार परशुरामाने स्वतःच्या आईचे शिर धडावेगळे करून पितृआज्ञेचे पालन केले। नांदेडमधील माहूर येथे धडाचा भाग असून शिर हे चांदवड येथे आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेली जगज्जननी चांदवड निवासिनी राजराजेश्वरी कुलस्वामिनी रेणुका माता होय। संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य भाविक दर्शनास येतात आणि पूर्ण झालेले नवस मोठ्या श्रद्धेने फेडतात। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्रात 10 दिवस आणि चैत्र पौर्णिमेला 1 दिवस मोठ्या प्रमाणात येथे यात्रा भरते। नवरात्रात दुर्गाष्टमीला नवचंडी होम हवन असते। नवरात्रात 10 दिवस व दर पौर्णिमेस श्रीची पालखी निघते। या पुरातनकालीन मंदिराच्या जीर्णोद्धार पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकर यांनी सन 1735 ते 1795 मध्ये केला आहे। माता अहिल्यादेवी त्यांच्या काळात भुयारी मार्गाने पालखीत बसून श्री रेणुका मातेचे अलंकार व पूजापाठ वगैरे घेऊन या रेणुका मातेची पूजा करीत असत। मित्रांनो, आपण आता रेणुका मंदिरामध्ये आहोत आणि आपल्याबरोबर अमोल कुलकर्णी म्हणून सद्ग्रस्त आहेत, ते याच्याबद्दल माहिती सांगतात, ती आता आपण ऐकूया। नमस्कार दादा। नमस्कार। नाशिक जिल्ह्यामध्ये हे चांदवड गाव आहे। नाशिकपासून 65 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे। म्हणजे हे धुळा रोड जातो आपला, इंदोर धुळा जळगाव भुसावळ असा हा रोड आहे। हायवे रोड आहे, नॅशनल हायवे आहे। तुम्हाला पुणे मुंबई गुजरात किंवा नाशिक सगळ्यापासून जवळ आपल्याला हा रोड आहे। आणि ह्या गावामध्ये अहिल्यादेवी जे ओळखत होत्या त्यांचं माहेर आहे चोंडी जळगाव म्हणजे कोपरगाव तालुका, आणि त्यांचं जे सासर आहे ते इंदोरचं आहे। तर त्यांना हे गाव खूप शांत आणि निवासस्थानासाठी त्यांना खूप प्रिय होतं, म्हणून त्यांनी इथं गावामध्ये एक रंगमाल बांधलेला आहे। पुरातन रंगमाल आहे, नक्षी कोरीकाम आहे लाकडामध्ये, आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या रेणुका मातेचा उद्धार केलेला आहे। आता जे गाभारे तुम्हाला मंदिर दिसत आहे हे स्वयंभू मंदिर असून परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला, जो शिर जे उडाला ते इथे या कापडात असं पडला असं म्हणतात। ओके। नंतर हे जे तुम्हाला बांधकाम दिसत आहे तर हे जे बांधकाम अहिल्यादेवीचा जीर्णोद्धार केलेलं आहे। तर हे अहिल्यादेवींच्या ओळखांच्या टायमातलं मंदिर आहे। जवळजवळ 500 ते 600 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेले आहे अहिल्यादेवीला जाऊन। आणि परशुरामाचे जे वडील होते जमदग्नी ऋषी हे खूप क्रोधिष्ठ आणि संतापी होते। ज्याच टायमाला हे एकत्र राहत होते रेणुका माता आणि रिजमन ऋषी, त्यांना एकमेकांची सावलीसुद्धा चालत नव्हती, त्यांना स्पर्शसुद्धा चालत नव्हतं, एवढं यांचं कडक शास्त्र होतं। जरी हे संन्यासी आश्रमात जरी असताना, विवाह जरी झाला असताना, हे त्यांचं जीवन एकदम व्यतीत सगळ्या गोष्टी पूर्ण करत असताना करतो। पण एक दिवस त्यांना जमन ऋषींना हवन करायचा होता, म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं रेणुका मातेला पाणी घेऊन ये, गंगाजल घेऊन ये नदीवर जाऊ। मग तिने काय केलं,
सापाने चुंबळी केली आणि घागर घेऊन ती नदीवर केली, तर त्या ठिकाणी काही लोक जलक्रीडा करत होते. गण लोक असतात, जे जे सेवक असतात ते जलक्रीडा तिला दिसले. तिच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, आपणसुद्धा आपण अशी जलक्रीडा आपल्या पतीबरोबर केली पाहिजे. असं जेव्हा तिने विचार केला तर त्यांना ध्यानामध्ये कोणाला दिसलं, जमाना ऋषींना दिसतं की काय विचार कर. त्यांना खूप राग आला त्या गोष्टीत. जेव्हा ती घागर भरून तिथं आली आश्रमात, तर त्यांना खूप राग आला. त्यांनी सांगितलं, तुझं जे रूप आहे, तुझं लावण्य आहे, त्या सगळ्याचा नायनाट होईल, तुला कोडे पडते. तिला कोडे पडले आणि त्यांनी तिला आश्रमातून हाकलून दिलं, तू इथं राहू नको. मग ती आश्रमात निघून गेली. तसं ती जशी जंगलामध्ये भटकत गेली, तर तिथं तिला काही साधू संत भेटले. बा माते, तुला काय त्रास झाला, तू का भटकते? मग तिने सगळी कथा विदत केली. मग माझ्या पतीने मला असा शाप दिला आहे, तुझं लावण्य खराब होईल, तुला कोडे पडतील, असं असं झालं. मग त्याप्रकारे मग त्यांनी सांगितलं, तू या गरम पाण्या धऱ्यामध्ये तू आंघोळ कर 7 वेळा, तुझं लावण्य तुला परत येईल. आणि अशा प्रकारे तिने 7 वेळा आंघोळ केली आणि तिचं लावण्य तिला प्राप्त झालं. अशा प्रकारे तिने विचार केला, बा आता माझे पापक्षया कमी झाली, मी परत माझ्या आश्रमात जाऊन माझं जीवन व्यतीत करेन. अशा प्रकारे ती परत गेली. त्यावेळी त्यांनी 4 पोरांना बोलवलं. पहिले जमाना ऋषींना होते, रेणुका मातेला 5 पोरं होते. पहिले 4 पोरांना त्यांनी हाक मारली, बा तुझ्या आईने हाक माझी इच्छा पूर्ण केली नाही, तिने माझ्या आज्ञेचं पालन केली, तिचं शिरच्छेद केलं. पण शेवटी परशुराम जो होता तो आज्ञेचं पालन करणार होता. त्यांनी वाऱ्यासारखा तो धावत आला हाक मारल्यावर आणि त्यांनी सांगितलं का तुझ्या आईचं शिरच्छेद केलं. मग त्याने शिरच्छेद केलं, ते शिर जे उडालं ते या कापड देऊन पडलं असं म्हणतात. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर त्याचे जे उडे होते त्याच्या मनाविषयी ते प्रसन्न झाले. तुला काय पाहिजे ते मला सांग, मी तुझ्यावर प्रसन्न झालं. तुला काय वर वाल तो मला बघ. मग त्यांनी सांगितलं, माझे चारी भाऊ आणि माझी आई मला परत द्या. मग त्यांनी 8 घातली. मग 8 अशी घातली की तू मागे वळून बघायचं नाही, तुझी आई पण परत येईल, तुझे भाऊ पण परत. मग त्याला पाठवलं माऊरगडावर, ती तुझी आई परत येईल. नांदेड जिल्ह्यामध्ये माऊरगडला तिथं आई परत जेव्हा वर आली, हा जो चेहरा दिसतो तुम्हाला समोर हा माऊरगडचा चेहरा आहे, हे माऊरगडचं रूप आहे. तर ज्यावेळेस तिचा चेहरा वर आला तर तिने परशुराम बाला हाक मारली. बाला जेव्हा म्हटलं त्याने मागे वळून पाहिलं, तर ते पूर्ण आ राहिला, बाळा असा आ राहिला. तर त्याने मागे वळून पाहिलं तर तो तसाच चेहरा आहे, जी धड आहे ती जमिनीत राहील. मागे वळून पाहिलं तर प्रसन्न झाली. अशा प्रकारे रेणुका मातेने सगळ्या गोष्टी करून घेतल्या. आणि आजचं जे आपलं कलयुग आहे, तर ह्या कलयुगामध्ये सत्या गोष्टी राहिल्या नाही. आणि पूर्वी कसं होतं, सत्या गोष्टी होतात, कलयुगामध्ये त्या गोष्टी राहिल्या. माणूस सगळ्या आहारी जातो, काही गोष्टीला विचारायला जातो, कलयुगात त्या गोष्टी होत नाही. तर याचा तात्पर्य असा आहे की तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा, भक्ती करा, नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय काही नाही जगामध्ये. बरोबर आहे, अगदी बरोबर. नक्कीच धन्यवाद दादा, खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल. तर मंडळी, असं चांदवडचं सुंदर असं रेणुका माताचं मंदिर आहे आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. असे व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करत जा, लोकांना इन्फॉर्मेशन द्या वेगवेगळ्या ठिकाणची. आणि एक्सप्लोर विथ जयगुरुदेव अजून आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. आणि जर अजूनपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत करू एकांना